आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी येते या सगळ्या याच्यामध्ये की काँग्रेसचे नेते राहुल गांधींची खासदारकी ही रद्द करण्यात आली आहे. आता क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय, राहुल गांधींची खासदारकी ही रद्द करण्यात आली आहे. आणि आता ही खासदारकी रद्द झाल्यानंतर हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल की काय याविषयी आता राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया येत आहेत आणि याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील? लोकसभा अध्यक्षांच्या वतीने, ज्या वतीनं सेक्रेटरीच्या वतीने आता नुकताच एक आदेश पारित करण्यात आलेला आहे. या नोटिफिकेशन स्पष्ट करण्यात आला की राहुल गांधी यांचं सदस्यत्व आहे ते रद्द करण्यात आलं, कारण त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. सुरत कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्याच्या आधारावरती, त्या निर्णयाचा आधार घेत राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व हे 23 मार्च 2023 पासून रद्द करण्यात आलेलं आहे. त्यांची टर्म संपवण्यात आली आहे. अशा प्रकारची नोटिफिकेशन राज्यसभेपासून लोकसभा सचिवालयाच्या वतीने कारण आलेली आहे. त्यामुळे आता या निर्णयानंतर अनेक राजकीय पडतात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या घडीला अजित बाबतीचं बघणं हे अत्यंत महत्वाचं असेल की एकीकडे राहुल गांधीजींच्या संदर्भात मार्च काढले जात आहे, राहुल गांधींच्या सोबतच विरोधी पक्षांच्या या संदर्भात मार्च काढले जात आहे, अशा वेळेस त्यांना पोलिसांना ताब्यात देखील घेतलाय. पण आता हा एक मोठा निर्णय मानला लागेल की राहुल गांधी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याचं सदस्यत्व, लोकसभेचं सदस्यत्व रद्द केलेलं आहे. स्टुडिओ, पण या सगळ्याच्यात आपण बघतोय प्रशांत, त्याला एक पार्श्वभूमी देखील आहे आपल्या दर्शकांसाठी. नेमकं काय घडलं होतं ज्यावरनं खरं तर सत्ताधारी सगळे खासदार देखील राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या विषयाला घेऊन एकवटले होते. महत्वाचं म्हणजे या संदर्भात कर्नाटकमध्ये जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळी, त्या दरम्यान, कर्नाटकच्या दरम्यान पोटनिवडणुकीच्या दरम्यान त्यांनी एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं होतं. मोदींच्या नावाचे लोक जे आहेत ते चोर का असतात अशा प्रकारचं वक्तव्य होतं. त्या वक्तव्याच्या आधार घेऊन त्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि सोबतच जर बघितलं याचिका दाखल केल्यानंतर त्यावरती सुनावणी झाली आणि सुनावणी होऊन जर बघितलं आपण त्या सुनावणी दरम्यान स्पष्टपणे त्यांचा जी माफी मागितली, माफी मागितली. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे देखील आहेत. अतुल लोंढेजी, या कारवाईबद्दल आपली काय प्रतिक्रिया? असं आहे की ज्या गोष्टी राहुल गांधी बोलले नाहीत त्या गोष्टी राहुल गांधींना त्यांनी चिकटवल्या, अट्रिब्यूट केल्या आणि आता सेम तसंच वागत आहेत. म्हणजे जगामध्ये काय मेसेज जातो आहे की संसद कोण चालू देत नाही आहेत, ज्या सत्ता पक्षांनी संसद चालवणे हा त्यांचा जो अधिकार आहे किंवा त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सोडून संसद चालू न देणे आणि मग एका पब्लिक मिटिंगमध्ये बोललेल्या गोष्टीवर आणि हे जे बोलले नव्हते, ज्या व्यक्तीच्या संदर्भात बोलले नव्हते त्याने टाकलेल्या केसवर झालेल्या निर्णयावर त्यांच्यावर जी कारवाई केली गेलेली आहे त्याच्यावरून स्पष्टपणे दिसत आहे की हुकुमशाही देशामध्ये आलेली आहे आणि त्या हुकुमशाहीच्या अनुषंगाने आम्हाला वाटेल तसं आम्ही करू. बेसिकली ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा सुरू झाली त्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये मोदीजी आणि भाजपा चक्रव्यूहामध्ये सापडत आहेत. आज ज्या पद्धतीनं अदानीसाठी ते अदानीसाठी लढत आहेत, राहुलजी देशासाठी लढत आहेत, हा जो फरक आहे स्पष्टपणे पुढे आलेला आहे. त्यांना त्यातनं बाहेर निघता येत नाही आहे, संसद चालत नाही आहे, कसंबसा आज बजेट पास करून घेतलं हे कळतं आहे. त्या अतिशय चुकीच्या पायंडा जो आहे संसदेच्या संदर्भामध्ये, लोकशाही संदर्भामध्ये हे पाडत आहेत मोदीजी आणि ते जग बघत आहे. जर ते बघत आहे की एक्झॅक्टली हे लोक ज्या गोष्टीवर गदारोळ करत होते तसंच ते वागत आहेत, तशाच पद्धतीने लोकशाही वेटीस धरलेली आहे आणि आम्ही म्हणून अहम करेसो कायदा अशा पद्धतीचं जे चालू आहे त्याला कोणी घाबरणार नाही आहे. सदस्यत्व काही मोठी गोष्ट नाही आहे, लोकांचं प्रेम आहे, लोक पुन्हा निवडून देतील, पुन्हा ते येतील. पण अदानीच्या संदर्भात JPC लावल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही, कारण की राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. एअरपोर्ट्स असेल, पोर्ट्स असतील, बंदरं असतील, हे राष्ट्राच्या सुरक्षेचे ठिकाण असतात. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कुठून आलेले आहेत हे सुद्धा कळत नाही आहे, हे सुद्धा लपवल्या जात आहे. मग कोणी जर असामाजिक तत्वांनी भारत विरोधी भारत शत्रूंनी त्यात पैसे गुंतवले असेल तर त्याचा जबाब कोण देणार आहे? मग या JPC शिवाय हे होऊ शकत नाही आणि त्याच्यापासून लपता येणार नाही मोदीजींना. त्यांना जितका अन्याय करायचा करू द्या, आम्ही लोकशाहीसाठी लढत राहणार. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते सचिन सावंत देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सचिनजी, काय आपली प्रतिक्रिया? नाही, हे आता म्हणजे भयान चित्र जे दिसतंय या देशासमोरच्या लोकशाही समोरचं, ते लोकशाही संपुष्टातच आणण्याचा प्रयत्न जो करत होते तर पूर्णत्वास नेण्यासाठी मोदी सरकार उद्युक्त झालेलं आहे, याच्यात दुसरी कुठल्याही तऱ्हेची शंका नाही. राहुलजींचं एवढंच त्या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थानं त्या देशाच्या या सरकारच्या समोरचं जे पाप होतं की ते सत्य बोलतायत.
त्यांनी अदानी आणि मोदीजींचे जे मित्रत्वाचे संबंध त्याचा उलगडा केला संसदेमध्ये, त्याचा राग काढला जातोय आणि त्या मोदीजींना कोण बोलू कसं शकतं अशी त्याच्या मागची भावना आहे. आणि त्यामुळेच कशा पद्धतीनं तत्काळच ही कारवाई करण्यात आली, केवळ त्यांनी एक विधान केलं त्याच्यावरती जर संसदेवर म्हणजे ज्या लाखो लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीला त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यापर्यंत प्रयत्न केला जात असेल, तर यापेक्षा भयाण वास्तव आपल्या समोर नाही. जनतेनं तात्काळ डोळे उघडावेत आणि लोकशाही कशा तऱ्हेनं संपुष्टात येत आहे ते पाहावं आणि हे माध्यमांनीही पाहण्याची आवश्यकता आहे. नाहीतर काय, डोळे जेव्हा उघडाल त्यावेळेला इतका भयाण अंधकार असेल की त्यातनं बाहेर निघता येणार नाही. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. यानंतर थेट आपण जाऊयात. 2 वर्षाची शिक्षा होणं आवश्यक असतं आणि म्हणून ती 2 वर्षाची शिक्षा दिली गेली आणि त्याच वेळेला त्यांचा उद्देश काय आहे हे स्पष्ट झालं होतं. आता सुरत कोर्टाचे कागदपत्र आणि सेशन्स कोर्टनी जे त्यांचा जो शिक्षा त्यांनी स्थगित केली होती त्याचे सर्व कागदपत्र लोकसभेपडे गेले असतील. लोकसभेनं आज निर्णय घेतलेला आहे, लोकसभेच्या सचिवालयानं म्हणजेच कुणी घेतला आपल्या सर्वांना माहिती आहे, हा निर्णय घेतलेला आहे. त्यांची खासदारकी 2 वर्षाकरता रद्द करण्यात आलेली. या निर्णयाची पूर्ण निंदा करतो. आज पॉलिटिकल लढाई, राजकीय लढाई ही राजकीय पद्धतीने लढली पाहिजे. अशा पद्धतीनं कोर्टाचा आणि कोर्टातून पळवाटा काढून त्यातून त्याचा फायदा घेऊन विरोधकाच्यावर वार करण्याची कायरतापूर्ण कारवाई ही नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही. काँग्रेस पक्षाचं काही नुकसान होणार नाही, कारण तुम्ही खासदारकी काढून घेऊ शकता, पण आज लोकांच्या मनात आज राहुल गांधी जे देशाचे नेते झालेले आहेत ते नेतृत्व तुम्ही काढू शकत नाही. आणि एक स्पष्ट झालेली की राहुल गांधींना नरेंद्र मोदी किती घाबरतात हे आता स्पष्ट झालेलं आहे. देखिए, राहुल गांधी की सदस्य जब संसद सदस्य पद से उनको निरस्त कर दिया है, सदस्यता रद्द की है, इसका अंदेशा था. क्योंकि जैसे ही इस डिफेमेशन केस में 2 साल की सजा सुनाई गई थी, ये 2 साल की सजा किसी की सदस्यता रद्द करने के लिए आवश्यक होती है. ये इस कार्रवाई पे 6 महीने 1 साल की भी सजा सुना सकते थे, लेकिन जब 2 साल की सजा सुनवाई तो उसका माने यही था कि ये इसके कुछ उनका आगे कुछ करना है, जो आज उन्होंने कर दिया है. सूरत कोर्ट के कागजात और उसके बाद जो सेंटेंस को जो स्टे किया है उसके सारे कागजात आज लोकसभा सचिवालय पहुंचे होंगे और उन्होंने उस पर ये कार्रवाई की है. मैं इस कार्रवाई की घोर निंदा करता हूं. नरेंद्र मोदी जी राहुल गांधी से कितने डरे हुए हैं इस कार्रवाई से साफ हो रहा है. अब आप तिलक म्हटलेला आहे की हे सुडाचे राजकारण आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरलेले आहे आणि त्यांनी अघोषित आणीबाणी दाखल केली आहे. हुकुमशाहीकडे कुठे देश वाहतोय असं वाटायला लागलं आता. ते मी सांगितलं ना की आहे अघोषित आणीबाणी आणायचा प्रयत्न केला. काय झालं, भारत जोडोचा एकंदरीतच राहुल गांधींना जो देशात प्रतिसाद मिळतोय आणि नरेंद्र मोदी यांची अप्रियता जितकी वाढायला लागली या महागाईमुळं, बेरोजगारीमुळं, शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळं, हे सर्व प्रश्न सोडवण्यामध्ये नरेंद्र मोदी अपयशी होत आहेत, ठरत आहेत. आणि त्यात काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना मिळालेली लोकप्रियता ती भारत जोडोमध्ये असेल किंवा अनेक असेल, तर त्यांचा आवाज बंद करण्याकरता संसद बदला त्यांचा आवाज बंद करण्याकरता त्यांनी हा प्रयत्न केलेला. अर्थात त्यांना 2 वर्षाची शिक्षा अजून ती डोक्यावर टांगती तलवार आहे. जरी शिक्षा त्यांनी स्थगित ठेवली असेल तरी अपील करावं लागेल. अपीलमध्ये आता काय होईल काय माहिती नाही. त्यामुळे एका बाजूला त्यांना शिक्षा करून 2 वर्ष तुरुंगात थांबून ठेवायचं, दुसऱ्या बाजूला त्यांची खासगी सादरकी रद्द करायची. आणि राहुल गांधींचा आवाज बंद करण्याचा दुष्ट प्रयत्न आहे आणि हा मला वाटतं हा पूर्णपणे सूड भावनेने केलेली कारवाई आहे. काँग्रेस जेल भरो करणार आहे का? नाना पटोले इमेज आहे आणि राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं होतं देशाबाहेर त्यानंतर ही सगळी कारवाई सुरू झाली आहे. नाही नाही, त्या देशाबाहेर विधानाचा काही संबंध नाही. एक त्या देशामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना आपल्या देशातली परिस्थिती विचारण्याकरता बोलवलं होतं. ती खोटी कशी सांगते? आणि जर असं असेल तर नरेंद्र मोदी
आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान आपल्या बरोबर आहेत. फौजिया खानजी, आपण बघतोय की 2 वर्षाची शिक्षा झाली म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे आणि या सगळ्या कारवाईनंतर लोकशाही धोक्यात आल्याची प्रतिक्रिया देखील समोर येताना दिसते. आपण काय म्हणाल? अतिशय दुर्भाग्यपूर्ण स्थिती झालेली आहे आणि सरकारच्या विरोधात लढणं हे ऑपोजिशनचं काम आहे, पण यासाठी त्यांना शिक्षा होणं, शिक्षा जी आहे ते विथहोल्ड करण्यात आलेली आहे 1 महिन्यासाठी, तरी सुद्धा मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून त्यांना डिस्क्वालिफाय करणं हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आणि मला वाटतं खरोखर लोकशाहीला मोठा धोका आहे, कारण काय कुठे नैतिक नाहीये, कुठे लोकशाहीला धरलेला नाहीये. अतिशय दुर्भाग्यपूर्ण असा विषय. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि राहुल गांधींना आपण बघतोय, राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली म्हणून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे आणि या कारवाईनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राहुल गांधींना हा एक फार मोठा झटका म्हणता येईल. 2 वर्षांची शिक्षा झाल्यानं त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता क्षणाची ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. नरेंद्र मोदींच्या विरोधातलं निवडणुकीच्या कालावधीत केलेलं वक्तव्य त्यांना भोवलंय. राहुल गांधींची खासदारकी जी आहे ती रद्द करण्याची. अशा प्रकारचं निलंबन पहिल्यांदा नाही आहे, पण गांधी कुटुंबाबद्दल ही कारवाई झालेली ही अलीकडच्या काळामध्ये पहिल्यांदा. पण आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधींच्या विरुद्ध देखील अशी कारवाई करतात. जेव्हा एखाद्या विरोधी नेत्याला सत्ताधारी घाबरतात तेव्हा ही अशी कारवाई होते. इंदिरा गांधींच्या विरुद्ध देखील त्यांचं सदस्यत्व निलंबित करण्यात आलं होतं, पण त्या अत्यंत ताकदीने ज्या पुन्हा निवडून आल्या तेच काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घडणार आहे. आता विनाशकाले विपरीत बुद्धी त्या म्हटल्याप्रमाणे आज भाजपची कारवाई चाललेली आहे. भारत जोडो यात्रामध्ये जो प्रतिसाद मिळाला आहे त्या प्रतिसादामुळे हे कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष बाकफुटवर आले, त्याच्यामुळे हे कारवाई केली असं? 2 गोष्टी आहेत. एक तर भारतीय जनता पक्षाला संपूर्णपणे अपयश मिळालेलं आहे सरकार चालवण्यामध्ये. अर्थव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे, विकास दर मंदावलेला आहे आणि त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायलाही आज नरेंद्र मोदी यांना अपयश आलं आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांचं भारत जोडो यात्रेमध्ये प्रचंड मोठं यश आहे. या दोन्ही गोष्टीमुळं नरेंद्र मोदी हादरलेले आहेत आणि त्यांनी सूडभावनेने कारवाई केली आहे. गांधी कुटुंबियांचं नाव आणि निशान या ठिकाणी सभागृहात असणार आहे, त्या भूमिकेतून हे एकंदरीत कारवाई अंतिम कारवाई झालेली नाही आहे. ही आता जी कारवाई कोर्टात कारवाई होईल या कन्व्हिक्शनच्या विरोधात आमचं अपील होईल. त्या अपील मध्ये जेव्हा निर्णय होईल तेव्हा अंतिम करेल. सचिन भुमसह, लोकमत, मुंबई.